नवी मुंबई आवाजच्या माध्यमातून आपण प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन जे जे इच्छुक उमेदवार होते त्याचप्रमाणे राजकीय पक्षाने दिलेले जे उमेदवार आहेत यांच्याशी चर्चा केलेली आहे। आज आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 64 मध्ये दिव्या वैभव गायकवाड यांच्याशी जाणून घेणार आहोत कशा प्रकारे या निवडणुकांची रणनीती त्यांनी आखलेली आहे। सर्वप्रथम नमस्कार मॅडम, काय सांगाल कशा प्रकारे निवडणुकांकडे आपण पाहत आहात? मॅडम, आम्ही आता माजी मिस्टर जेव्हा 2010 त्यांनी निवडणूक हे केली लढले ते तेव्हा ते पहिल्यांदाच फ्रेश होते आणि हा वॉर्ड आमचा सुशिक्षित वॉर्ड आहे। ते इंजिनियर होते आणि लोकांचा त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला, लोकांनी त्यांना त्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांना निवडून दिलं आणि मी तेव्हा पण म्हणाले होते एखाद्या बाईट्समध्ये की त्यांना निवडून द्या, मी प्रचाराला जेव्हा जायची आणि नक्कीच ते एक हिस्ट्री करतील। आणि मला वाटतं आज आमचा वॉर्ड सगळ्यात चांगला वॉर्ड आहे आणि त्यांनी जी कामं केलेली आहेत ती अशा प्रकारे कामं केली ती लोकांच्या गरजा होत्या आणि मी नेहमीच त्यांच्या पाठीशी होती आणि 5 वर्षांमध्ये आम्ही जी कामं केलेली ती नक्कीच यापूर्वी 15 वर्षात कोणी केलेली नाही आहे। आता पण आम्ही जेव्हा जातो पब्लिकला म्हणजे भेटतो, आता आमचा वॉर्ड तर एक आहे, जशी आम्ही जेव्हा सेक्टर 6, 7, 8 आम्हाला नवीन जोडलेला आहे आम्ही तिथे जातो, लोकांना हेच सांगतो की बघा आम्ही आमच्या वॉर्डमध्ये कशी कामं केलेली आहेत आणि त्यांना विचारतो की तुमच्या मागण्या काय आहेत आणि आम्ही ह्याच्यातच बिलीव करतो की सुशिक्षित आहोत म्हणून ह्याच्यात बिलीव करतो की पब्लिकचा पैसा आहे आणि ते टॅक्स भरतात म्हणून त्यांना एक कुठेतरी सॅटिस्फॅक्शन मिळायला हवं आहे आणि जी काय कामं होतील ती त्यांना विचारून आम्ही करतो। मी एक डायरी घेते आणि नोट करते त्यांच्या काय त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत आणि त्या नोट करते आणि येणाऱ्या मॅनिफेस्टोमध्ये नक्कीच आमचं काहीतरी युनिक असेल आणि लोकांच्या गरजा असतील त्याच आम्ही पुऱ्या करू, कारण का वी दे बिलीव इन सस्टेनेबल डेव्हलपमेंट विथ पार्टिसिपेशन ऑफ द पीपल आणि वी आर विथ द पीपल फॉर द पीपल। तसं बघायला गेलं तर कुठेतरी उच्च शिक्षित उमेदवार असावा अशी सर्वच प्रभागातील रहिवाशांची मागणी असते, आपल्या बाबत काय सांगणार आहात? आपण MA MBA केलेला आहे, काय सांगणार आहात या नवी मुंबईच्या जनतेला? मॅडम, एड्युकेटेड असल्यामुळे तुम्हाला खूप काय कळतं, इव्हन तुम्हाला पेपर ट्रान्झॅक्शन्स किंवा कोण काय बोलतं हे ह्या सगळ्या गोष्टी आजूबाजूला पेपर वाचता न्यूजपेपर, म्हणजे तुम्ही स्वतःचं कुठेतरी डोकं एड्युकेशनमुळे खूप काय फरक आणि आजकाल मला वाटतं एड्युकेशन खूप महत्त्वाचं आहे म्हणून मला असं वाटतं की ह्या फील्डमध्ये जास्तीत जास्त एड्युकेटेड लोकं यायला पाहिजेत। हां ठीक आहे, मला काहींच्या भावना असतात की पॉलिटिक्स हा चांगला नाही आहे, पण आज जेव्हा माझे मिस्टर आले तेव्हा आम्ही जे केलं त्याच्यानंतर एक खूप आनंद वाटतो। असं वाटतं की प्रत्येक एड्युकेटेड माणसं आणि आज ह्या राजनीतीमध्ये जर उतरले तर नक्कीच आपण खूप काही बदल करू शकतो आणि खूप काही घडू शकतो, लोकांसाठी खूप काही चांगलं करू शकतो आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं की मला ही जी ऑपॉर्च्युनिटी मिळालेली आहे, लेडीज वॉर्ड झालेला आहे, मी आज शिकलेली आहे, मला ऑपॉर्च्युनिटी ज्या पार्टीने आम्हाला आमच्या NCP पार्टीने मला एक ऑपॉर्च्युनिटी दिली नक्कीच मी त्याचा फायदा उचलेन आणि मी हे दाखवेन सगळ्यांना की एक लेडी असताना मी आय डू अ गुड जॉब ॲज गुड ॲज मेन बिकॉज आय बिलीव्ह दॅट वॉट एवर जॉब इज इंटरेस्टेड टू अ वुमन शी कॅन डू ॲज बेटर ॲज मेन, कारण का घर ही स्त्री सांभाळते आणि एका पुरुषाच्या पाठी मला वाटतं स्त्रीचाच हात असतो। आज वैभव गायकवाड जे माझे मिस्टर आहेत ते जे काय करू शकले त्याच्या पाठी माझा निश्चित हात होता आणि बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देर इज अ वुमन, सो आय डू इट, आय मेक दिस वॉर्ड वन ऑफ द बेस्ट वॉर्ड्स ऑफ नवी मुंबई। बघायला गेलं तर पुन्हा एकदा प्रचाराचे तर रणधुमारी जोरदार सुरू आहे आणि हे रणधुमारी सुरू असताना सायलेंट रॅली घेण्याचं कसं काय सुचलं, ही संकल्पना कशी? मॅडम, मी जसं म्हटलं की मी एड्युकेटेड आहे अँड आय ऑलवेज लाईक फॉलोईंग डिसिप्लिन, प्रत्येक वेळेला मी काळजी घेतलेली आहे डिसिप्लिन रूल्स रेग्युलेशन्स हे आणि मी मुलांना शिकवायची त्यांना पण माहिती आहे की मला म्हणजे चुकीच्या गोष्टी अशा केलेल्या कधी आवडत नाही, मी प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करते, प्रॅक्टिकली मी ह्या व्यक्तीच्या जागी असेल तर मला कसं वाटेल आणि मला असं वाटतं की आवाज करणे नॉईज लोकांना त्रास होतो, काही वयस्कर माणसं असतील किंवा कोणाच्या परीक्षा चालू असतील तर एड्युकेटेड होण्याच्या आपण एड्युकेटेड आहोत म्हणून त्याच्यामध्ये मला असं वाटतं की आपण काहीतरी वेगळं काहीतरी एड्युकेटेड व्यक्तीसारखं करायला पाहिजे आणि आमची ही रॅली ही अगदी पीसफुल रॅली असेल कोणाला डिस्टर्ब न करता। धन्यवाद मॅडम। तसं बघायला गेलं तर कुठेतरी या निवडणुकांच्या रणधुमाळीमध्ये प्रभागातील प्रमुख मागण्यांनाच घेऊन आता विकास होईल असा विश्वास दिव्या वैभव गायकवाड यांच्याकडनं व्यक्त होतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज भगतसह स्वप्नाली देसाई, नवी मुंबई आवाज।